डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह सोहळा. पालखी सोहळ्याला वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती. डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे 100वे वर्ष असून स्वागत यात्रेचे 26वे वर्ष आहे. गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली. त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागत यात्रेची परंपरा सुरू झाली. डोंबिवलीच्या स्वागत यात्रेची राज्य नव्हे तर देशभरात उत्सुकता असते. आज सकाळीच गणेशपूजा झाल्यानंतर गणपती मंदिरातून पालखी बादशाहू मैदानाच्या दिशेनं निघाली. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे या पालखी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवीन विचारांची नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे असं सांगत गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना निवडणुकीच्या प्रत्येक वेळेला नागरिकांना महत्त्वाचा नागरिक हक्क बजावला पाहिजे, प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे. यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथासाठी रामराज्य आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य हा विषय देण्यात आला आहे. या स्वागत यात्रेत 65 जास्त चित्ररथ आणि त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा. नवीन विचाराची नवीन धोरणांची एक गुढी आपण आज उभारली पाहिजे. याला कारण असं आहे की ह्या गणेशमूर्ती संस्थानाला जवळजवळ 100 वर्ष आज पूर्ण झाली आहे आणि नवीन वर्षाची गुढी मोठ्या उत्साहाने धुमधमाक्यात साजऱ्या करण्याची प्रथा हे डोंबिवलीकरांनी सुरू केलेली आहे. श्री अशोक दुधे त्यांचे सगळे सहकारी ज्या उत्साहाने कालपासून झपाटल्यासारखं वागत आहे हे फक्त श्री गणेशांचीच ताकद मिळते. आज रामाची देखील आपण मोठ्या उत्साहाने रामनवमी साजरी करतो आहोत. मला वाटतं की निवडणुकीच्या वेळा प्रत्येक नागरिकाने आपला लोकशाहीमधला महत्त्वाचा अधिकार हा आपण बजावला पाहिजे. मतदान आपण प्रत्येकाने जाऊन केलं पाहिजे एवढीच विचाराची सुबुद्धी सगळ्यांना देव. असुरांशी लढण्याची मला ताकद या नवीन वर्षात मिळो हीच गणेशाचं प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण.